स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देणं म्हणजे भगतसिंग यांच्या बलिदानाचा अपमान ठरेल असं मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा युवा नेता कन्हैया कुमार यांनी व्यक्त केलाय. अहमदनगर मधील भाकपचे उमेदवार बहिरनाथ वाकळे यांच्या प्रचारासाठी आले असता ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं नुकतंच संकल्प पत्र प्रसिद्ध केलंय, त्यात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचा शब्द दिलाय. यावरूनच कन्हैया कुमार यांनी भाजपवर निशाणा साधलाय. देखिए, मैं जब कॉलेज में था तो हम लोग बार बार ये मांग करते थे कि भगत सिंह को भारत रत्न क्यों नहीं दिया गया, ऐसा मांग हम लोग करते. जो लोग खेल से संबंधित थे तो वो मांग करते थे कि मेजर ध्यानचंद को भारत रत्न क्यों नहीं दिया गया. लेकिन मैं समझता हूँ कि अगर सावरकर को भारत रत्न दिया जाए तो भगत सिंह को तो कभी भी भारत रत्न नहीं दिया जाए, क्योंकि इससे भगत सिंह का अपमान हो. एक माफी मांगने वाले को अगर भारत रत्न दिया जाएगा तो फिर फांसी चढ़ने वाले को भारत रत्न दे करके उसका अपमान किया जाएगा.